कोविड-19 साथीमुळे गोवर प्रतिबंधक लसीकरणात खंड पडून त्याच्या काटेकोर अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले. आता जागतिक स्तरावर गोवरचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लहान मुलांना होणाऱ्या ह्या आजाराने अकोल्यात देखील पाय रोवण्यास सुरुवात केली असून अकोल्यात 16 संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. नागपूर पाठोपाठ आता अकोल्यातही गोवरची धडकी भरली आहे. जिल्ह्यात गोवर सदृश्य तापाचे 16 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागातर्फे त्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले असून अहवालाची प्रतीक्षा असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गोवर सदृश्य तापाच्या 16 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याचे त्यांचे नमुने संकलित करून तपासणीसाठी ते मुंबईला पाठवण्यात आले आहेत. यामध्ये 10 ग्रामीण भागातील तर 6 रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील रहिवासी असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा ताप हा गोवर असू शकतो, त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात आढळलेल्या 6 रुग्णांपैकी एका रुग्णाला गोवरसोबतच न्यूमोनियाचीही लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या 3 वर्षीय रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून नेमका गोवर आजार काय व त्यावर काय उपाययोजना आहे याची सविस्तर माहिती आमच्याशी बोलताना अकोल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषारवारे यांनी दिली. दीपक गवई, ANN न्यूज, अकोला. मी जिल्हा शल्यचिकित्सक अकोला डॉक्टर तरंग तुषारवारे आपल्या सर्व पब्लिकला हे आवाहन करते की जर आपल्या घरी लहान मुलांना थोडासा ताप किंवा सर्दी किंवा असं खोकला किंवा रनिंग नोज म्हणजे की बा नाकातनं पाणी येणे किंवा काही असं थोडेसे रॅश काही वगैरे दिसली तर आपण तत्काळ डॉक्टरांना दाखवावे, कारण की मिझल्सची साथ आपल्या काही प्रमाणात इथे चालू झालेली आहे. तर ग्रामीण भागामध्ये जवळपास 10 केसेस निघालेले आहेत आणि शहरी भागामध्ये 6 केसेस निघालेले आहेत. म्हणून आईवडिलांनी काळजी घेणे आणि काहीही थोडासा बदल झाला तर साधा ताप न समजता किंवा साधी सर्दी न समजता आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे नजदीकचे हॉस्पिटल्स आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी तत्काळ उपचाराकरता दाखल व्हावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे गोवरची लसीकरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे. जेव्हा की फर्स्ट डोस आपण 15 ते 18 महिन्यांमध्ये देत असतो आणि जेव्हा ते शाळेमध्ये विद्यार्थी जातात त्याच्या पहिले आपण एक सेकंड डोस देत असतो गोवरचा. गोवरचा लस काही मुलांनी घेतलेला नसतो तर त्यावेळेला थोडंसं डिफिकल्ट जातं. त्यांना गोवर झाल्यानंतर आम्हाला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट त्यांना करावी लागते. म्हणून मी सर्व लोकांना असे आवाहन करते की जास्त करून हा लहान मुलांमध्येच होत असतो पण मोठ्या माणसांमध्ये पण काही प्रमाणात होतो. तर कोणताही शारीरिक बदल झाला तो साधा न समजून, साधा ताप न समजता, साधी सर्दी न समजता ताबडतोब आपण आपल्या पिडियाट्रिशियन किंवा लहान मुलांच्या डॉक्टरांना, सरकारीमध्ये पण अवेलेबल आहे आणि नजदीकचे हॉस्पिटल जिथे असेल तिथे ताबडतोब दाखवून ट्रीटमेंट करावी असे मी आवाहन करते. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहू थोड्या विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा ANN न्यूज अकोला. विश्वासाच्या सोनेरी दुनियेत आपले स्वागत आहे. ही विश्वासाची सोनेरी दुनिया आहे SS खरोटे सुवर्णकारांची, जिथे प्रत्येक दागिना आणि सोनेरी शृंगार आहे स्वनिर्मित, जिथे दागिना बनतो नवनिर्मितीच्या सचोटीने आणि स्वर्ण तराशले जातात शुद्धतेच्या कसोटीने. जिथे आहे प्रत्येक दागिन्यांची हमी हॉलमार्कच्या अधिकृत योग्यतेसह, जिथे आहे 25 वर्षांचा विश्वास आणि अतूट नात्याची कुंपण विविधतेसह. आपल्या सेवेत सदैव तत्पर, पारदर्शी व्यवहार हाच आमचा मानस. SS खरोटे सुवर्णकार, गांधी चौक, अकोला. ब्रेक नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूया इतरत्र घडामोडी.